सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर दिग्दर्शित कासव या सिनेमानं सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावत सुवर्ण कमळावर मोहर उमटवली आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा रंगतो आहे. याच निमित्तानं आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी सुमित्रा भावेंशी केलेली ही खास बातचीत. कासव या चित्रपटानं बाजी मारलेली आहे, सुवर्ण कमळ मिळालेला आहे आणि आपल्यासोबत सुमित्रा भावे जी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत. 7 पुरस्कार घेतलेले आहेत राष्ट्रपतींच्या हस्ते, त्यामुळे तसा पुरस्कार आपल्या देशाच्या सर्वोच्च व्यक्तीकडून घेताना केव्हाही चांगलं वाटतं. त्यातून प्रेरणा मिळते काही प्रमाणामध्ये नक्कीच. ती राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाली याच्याबरोबरीने इथे जी कोणी ज्युरी नेमली गेली होती, अपेक्षा अशी असते की हे जे परीक्षक मंडळ असेल ते तज्ज्ञांचं अधिक सोखंदळ अशा माणसांचं, कलेची जाण असणाऱ्या माणसांचं असेल अशी अपेक्षा असते. तसं ते असतं असं मला वाटतं. मग अशा सोखंदळ माणसांनी जर आपला चित्रपट हा भारतातला या वर्षाचा सर्वोत्तम चित्रपट म्हणून निवडला तर निश्चितच खूप समाधान वाटतं की अरे त्यांची आपली आवड जमली असं वाटतं आणि खूप बरं वाटतं. निराशाच्या आधारावर जरी हा चित्रपट असला तरी सुद्धा त्याच्यामधून एक आशा मात्र निर्माण होईल. उल्हासदायक हा असा चित्रपट असेल आणि तो केवळ महाराष्ट्रामध्ये नाहीच तर देशभर हा चांगला चित्रपट कासव नाव जरी असलं तरी पळणार एवढं नक्की. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.